अटेंड करूँगा। डोळे खोल गेले असतील, डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार झाले असतील किंवा चेहऱ्यावर सुरकुती आले असतील तर करा हे घरगुती उपाय। नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत। आजकालचे ताणतणावयुक्त जीवन, झोप पूर्ण न होणे, डिप्रेशन, अन्नातील पोषक तत्वांची कमतरता यामुळे अगदी कमी वयातच अनेक तरुण तरुणींच्या चेहऱ्यावर अकाली वृद्धापकाळाची लक्षणे जसे सुरकुत्या, डोळे खोल जाणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे, वांग्याचे चट्टे दिसू लागले आहेत। वाढत्या वयाबरोबर ही लक्षणे दिसणे स्वाभाविक असते, पण तरुण वयातच अशी लक्षणे पोषक तत्वांची शरीरातील कमतरता अधोरेखित करतात। याशिवाय झोप आणि स्ट्रेस याकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे असते। आज आपण असेच काही घरगुती उपाय पाहणार आहोत ज्यांच्या 21 दिवसांच्या नियमित वापराने या सर्व समस्या मुळापासून नष्ट होतील। चला तर पाहूयात ते उपाय कोणकोणते आणि ते कसे बनवायचे। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमच्या असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। चेहऱ्यावरील वार्धक्याच्या खुणा कायमच्या नष्ट करण्यासाठी आपण दररोज 4 उपाय करायचे आहेत। त्यामध्ये सकाळी नाश्त्या अगोदर 5 ते 6 बदाम खायचे आहेत। बदाम खाताना त्यावरील सार काढलेले असावे। यासाठी रात्रभर ते पाण्यात भिजत ठेवावेत आणि सकाळी ते सोलून चावून चावून खावेत। यानंतर 1 ग्लास दूध खडीसाखर टाकून प्यायचे आहे। खडीसाखर वापरताना ती अशी ओबडधोबड आकाराची मिळते ती वापरायची आहे। साखरेचा वापर मात्र कटाक्षाने टाळावा। याशिवाय तुम्ही बत्ताशांची पावडर देखील वापरू शकता। यानंतर रात्री झोपण्यापूर्वी 1 छोटा चमचा एवढे गुलकंद खावे। जेवणानंतर साधारण अर्ध्या तासाने गुलकंद खाल्ल्याने अन्नपचन व्यवस्थित होते, शरीरातील उष्णता कमी होते। गुलकंद घेताना तो देशी गुलाबाच्या फुलांपासून बनवलेला वापरावा। याशिवाय झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली आणि चेहऱ्यावर तेलाने मालिश करायची आहे। यासाठी 1 चमचा बदाम तेल 1 बाउलमध्ये घ्यायचे आहे। यानंतर 1 चमचा एवढे शुद्ध मध त्यामध्ये ॲड करायचे आहे। हे दोन्ही घटक व्यवस्थित मिक्स करून स्वच्छ बोटांनी या मिश्रणाने डोळ्याखाली आणि चेहऱ्याच्या सर्व त्वचेवर हलकी मालिश करायची आहे। 10 ते 12 मिनिटांनी चेहरा हर्बल फेस वॉशने धुवावा। सकाळ संध्याकाळ 1-1 कप ग्रीन टी अवश्य घ्यावा। ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण मुबलक असते जे शरीरातील फ्री रॅडिकलचा नाश करतात, जेणेकरून वार्धक्याच्या खुणा त्वरित कमी होण्यास मदत होते। म्हणून दररोजच्या रेग्युलर चहाच्याऐवजी ग्रीन टीच प्यावा। असे हे 4 उपाय सलग 21 दिवस केले तर तुम्हाला अपेक्षित रिझल्ट दिसून येतील। याशिवाय समतोल आहार आणि योगासने देखील तितकीच महत्त्वाची आहेत, कारण लाईफस्टाईल चेंजेसमुळे उद्भवलेल्या अशा समस्या आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करूनच कमी केल्या जाऊ शकतात। माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा। धन्यवाद।